नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा मराठी या आपले स्वागत आहे आज आहे अकरा नोव्हेंबर दोन हजार वीस आणि या व्हिडिओमध्ये आपण अकरा नोव्हेंबरशी संबंधित महत्वाचे करंट अफेअर्स पाहणार आहोत यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा चॅनल आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सोबतच या व्हिडिओची पीडीएफ फाईल तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल पीडीएफ फाईल तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण डाउनलोड करू शकता त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात आजचा आपला पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस जागतिक विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दहा नोव्हेंबर दहा नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी जागतिक विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो सामान्य जनमानसामध्ये विज्ञानाबद्दल जागृती वाढावी विज्ञानाचा शांततेसाठी आणि विकासासाठी वापर हवा या उद्देशाने दोन हजार दोन या वर्षापासून हा दिवस युनायटेड नेशन म्हणजे संयुक्त राष्ट्राकडून साजरा करण्यात येतो उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन दहा नोव्हेंबर ओके हा आहे जागतिक विज्ञान दिन मग भारताचा राष्ट्रीय विज्ञान दिन कधी असतो तर भारतामध्ये दरवर्षी एकोणतीस फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो हा दिवस भारताचे महान शास्त्रज्ञ सी व्ही रमन सी व्ही रमन यांच्या सन्मानार्थ साजरा करण्यात येतो आणि यावर्षीच्या या, या जागतिक विज्ञान दिनाची थीम होती सायन्स फॉर अँड विथ सोसायटी इन डीलिंग विथ कोविड नाइन्टीन सायन्स फॉर अँड विथ सोसायटी इन डीलिंग विथ कोविड नाईन्टीन ही या जागतिक विज्ञान दिनाची थीम होती आणि हा नुकताच दहा नोव्हेंबर या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे दुसरा प्रश्न आहे भारतातील पहिला सौर आधारित पाणी पुरवठा प्रकल्प कोणत्या राज्यात उभारण्यात आला आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अरुणाचल प्रदेश भारतातील पहिला सौर आधारित पाणी पुरवठा प्रकल्प नुकताच भारतातील अरुणाचल प्रदेश, रहे। रहे। प्रदेश या राज्यामध्ये उभारण्यात आलेला आहे याद्वारे अरुणाचल प्रदेश मधील लोअर दिबांग व्हॅली या जिल्ह्यातील जवळपास एकोणचाळीस खेड्यांना पाणी पुरवठा करण्याचं काम केलं जाणार आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक चार अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश मॅपमध्ये बघा हा आहे अरुणाचल प्रदेश राजधानी आहे इटानगर राज्यपाल आहेत बी डी मिश्रा आणि मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू पुढचा प्रश्न आहे मासेमारी करणाऱ्या कोळी समुदायाचे जीवनमान सुधारण्यासाठी कोणत्या राज्याने परिवर्तन नावाची नावाची योजना सुरू केली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार केरळ नुकतीचं केरळ या राज्याने केरळमधील मासेमारीच्या शाश्वत उपजीविकेसाठी तसंच मासेमारी करणाऱ्या समुदायांचं जीवन सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली योजना आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक चार केरळ केरळ मॅपमध्ये बघा इथे आहे केरळ राजधानी आहे तिरुवनंतपुरम राज्यपाल आहेत अरिफ मोहम्मद खान आणि मुख्यमंत्री आहेत पी विजयन नेक्स्ट नऊ नोव्हेंबर दोन हजार वीस या दिवशी खालीलपैकी कोणत्या राज्याने आपला विसावा स्थापना दिवस साजरा केला आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उत्तराखंड नुकताच उत्तराखंड या राज्याने नऊ नोव्हेंबर दोन हजार वीस या दिवशी आपला विसावा स्थापना दिवस साजरा केलेला आहे या उत्तराखंडची स्थापना नऊ नोव्हेंबर दोन हजार या दिवशी झाली होती किंवा या दिवशी उत्तराखंडला राज्याचा दर्जा मिळालेला होता उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन उत्तराखंड उत्तराखंड मॅपमध्ये बघा इथे आहे उत्तराखंड राजधानी आहे देहरादून आणि गैरसेन देहरादून ही उन्हाळी राजधानी आहे आणि गैरसेन हिवाळी राजधानी आहे गव्हर्नर किंवा राज्यपाल आहेत बेबी राणी मौर्य आणि मुख्यमंत्री आहेत त्रिवेंद्र सिंह रावत पुढचा प्रश्न आहे नुकत्या जाहीर झालेल्या राष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार वीस अंतर्गत कोणत्या राज्याला सर्वोत्तम राज्याचा पुरस्कार मिळाला आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तामिळनाडू नुकताच भारताच्या जलशक्ती मंत्रालयाने राष्ट्रीय जल पुरस्कार जाहीर केलेले आहेत आणि यामध्ये सर्वोत्तम राज्याचा पुरस्कार हा तामिळनाडू या राज्याला मिळालेला आहे किंवा तामिळनाडू राहिलेला आहे पहिल्या क्रमांकावर दुसऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र आणि तिसऱ्या क्रमांकावर राजस्थान हे राज्य राहिलेलं आहे त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तामिळनाडू तामिळनाडू मॅपमध्ये बघा इथे आहे तामिळनाडू राजधानी आहे चेन्नई राज्यपाल आहेत बनवारीलाल पुरोहित आणि मुख्यमंत्री आहेत इडापड्डी के पलानीस्वामी सहावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाला नुकतेच भारतरत्न डॉक्टर आंबेडकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सुनील शेट्टी बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी याला नुकतंच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते हा भारतरत्न डॉक्टर आंबेडकर पुरस्कार देण्यात आलेला आहे का देण्यात आलेला आहे आले तर याने कोविड नाईन्टीन महामारीच्या काळामध्ये महिला प्राणी व मुंबईतील डबेवाले यांना केलेली मदत या मदतीची दखल घेऊन याला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक चार सुनील शेट्टी सोबतच सुनील शेट्टी हा नाडा नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीचा ब्रँड अँड आहे हा मुद्दा आपण इथे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे बुल स्ट्राईक नामक त्रिसेवा युद्ध सराव भारताने नुकताच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केला आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तेरेसा द्वीप हा निकोबार बेट समूहाचा एक भाग आहे आणि याच तेरेसा द्वीप मध्ये नुकताच भारताच्या तिन्ही दलांचा संयुक्त सराव हा बुल स्ट्राइक नावाचा संयुक्त सराव आयोजित करण्यात आला होता हा संयुक्त सराव भारताच्या तिन्ही दलामधील अंतर कमी करणे व आपापसातील आप सहयोग वाढवणे या उद्देशाने आयोजित केलेला आहे त्रि त्रिसेवा युद्ध सराव आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तेरेसा द्वीप आठवा प्रश्न आहे पंधराव्या वित्त आयोगाने नुकताच आपला अहवाल भारताच्या राष्ट्रपतींना सादर केला आहे पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एन के सिंग बघा हे आहेत एन के सिंह आणि हे पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत हा जो वित्त आयोग आहे याची स्थापना केंद्र व राज्यांमध्ये महसूल विभागाने करण्याच्या उद्देशाने स्थापना करण्यात येते याची ये स्थापना भारतीय राज्यघटनेतील कलम दोनशे ऐंशी मधील तरतुदीनुसार दर पाच वर्षांनी करण्यात येते आणि सध्या पंधरावा वित्त आयोग आहे याचे अध्यक्ष आहेत एन के सिंह आणि यांनी नुकताच आपला अहवाल किंवा या पंधराव्या वित्त आयोगाचा अहवाल भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सादर केलेला आहे या अहवालातील शिफारशी दोन हजार एकवीस बावीस ते दोन हजार पंचवीस सव्वीस या कालावधीपर्यंत लागू असणार आहेत उत्तर होईल पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे मुंबई इंडियन्स या संघाने अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला नमून या आय पी एल स्पर्धा जिंकली आहे ही स्पर्धा जिंकण्याची मुंबई इंडियन्सची कितवी वेळ आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाचवी नुकतंच आय पी एल दोन हजार वीस किंवा दोन हजार वीसची ची आय पी एल ही तेरावी आय पी एल होती आणि ही दुबई मध्ये एकोणीस सप्टेंबर ते दहा नोव्हेंबर दोन हजार वीस या कालावधीमध्ये संपन्न झालेली आहे आणि या वर्षीच्या या आय पी एलमध्ये मुंबई इंडियन्सने अंतिम सामन्यामध्ये दिल्ली कॅपिटल्स या संघाला नमून ही स्पर्धा जिंकलेली आहे आणि मुंबईची ही आय पी एल स्पर्धा जिंकण्याची आतापर्यंतची पाचवी वेळ आहे यापूर्वी मुंबई इंडियन्स संघाने दोन हजार तेरा दोन हजार पंधरा दोन हजार सतरा आणि दोन हजार एकोणीस या वर्षी आय पी एलच्या स्पर्धा जिंकलेल्या आहेत तसंच त्या मुंबई इंडियन संघाचा कर्णधार आहे रोहित शर्मा आणि रोहित शर्मा हा कर्णधार म्हणून सलग पाच आय पी एल जिंकणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरलेला आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन पाचवी पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोण नुकताच एक हजार विजयांचा टप्पा ओलांडणारा जगातील चौथा टेनिसपटू बनला आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार राफेल नदाल बघा हा आहे राफेल नदाल हा स्पेनचा टेनिसपटू आहे आणि नुकतंच याने पॅरिस मास्टर्स स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीमध्ये फेलिसियाने लोपेझला नमून टेनिस मधला आपला एक हजारवा विजय नोंदवलेला आहे आणि आतापर्यंत एक हजार विजय संपादित करणारा राफेल नदाल हा रा रा जगातील चौथा टेनिसपटू ठरलेला आहे आणि सर्वाधिक विजय मिळवण्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे जिमी कॉर्नर्स जिमी कॉर्नर्स आहे अमेरिकेचा याने आतापर्यंत पंधराशे तेरा एवढ्या सामन्यांमध्ये विजय मिळवलेला आहे दुसऱ्या क्रमांकावर रॉजर फेडरर रॉजर फेडर आहे स्वित्झर्लंडचा आणि याने आतापर्यंत तेराशे दहा सामन्यांमध्ये विजय मिळवलेला आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे इवान लेंडल याने आतापर्यंत बाराशे एक एवढ्या सामन्यांमध्ये विजय मिळवलेला आहे आता चौथ्या क्रमांकावर राहिलेला आहे हा राफेल नदाल याने आतापर्यंत एक हजार सामन्यांमध्ये विजय मिळवलेला आहे त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक चार आता कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न विचारला होता प्रियंका राधाकृष्णन या खालीलपैकी कोणत्या देशाच्या भारतीय वंशाच्या पहिल्या मंत्री ठरल्या आहेत याचं उत्तर सर्वांनी बरोबर दिलेलं आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन न्यूझीलंड नुकत्याच न्यूझीलंडमध्ये या प्रियंका राधाकृष्णन या मंत्री झालेल्या आहेत आणि न्यूझीलंडच्या त्या भारतीय वंशाच्या पहिल्याच मंत्री ठरलेल्या आहेत उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन आता आजच्या व्हिडिओचा प्रश्न त्याचा उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस महाराष्ट्र राज्य रंगभूमी दिन म्हणून साजरा करण्यात येतो ऑप्शन्स आहेत तीन नोव्हेंबर चार नोव्हेंबर पाच नोव्हेंबर आणि सहा नोव्हेंबर याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये आहे